मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का. माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा. येत्या 2 दिवसात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता. पुरवणी मागण्यांवरून सरकार विरोधकांमध्ये जुंपली. पहिल्याच दिवशी 8,609 कोटी रुपयांची मंजुरी. सरकारनं आर्थिक शिस्त गमावल्याचा आरोप. आमरण उपोषण स्थगित. मनोज जरांगेंची घोषणा. पुन्हा राज्यभरात फिरून रान उठवणार. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार. राजेश टोपेंचा हात. जरांगे पाटलांचं सत्य जनतेसमोर यायला लागलंय. आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर आरोप. जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा आवाज येतोय. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. राणेंचा जरांगेंवर हल्ला बोल. मनोज जरांगे रोज भूमिका बदलतात. जरांगेंनी अशा प्रकारे विधान केली तर परिणाम भोगावे लागतील. मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना इशारा. जालन्यात इंटरनेट आणि एसटी सेवा पूर्ववत. आरक्षण आंदोलन शांत करणं प्रशासनाचा निर्णय. संभाव्य हल्ले टाळण्यासाठी एसटी सेवा होती बंद. विकासासाठी सत्तेत जाण्याची भूमिका घेतली. कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता. अजितदादांची राज्यातील जनतेला भावनिक साथ. भाजपचे प्रदीप कंद राष्ट्रवादीत प्रवेश करणार. प्रदीप कंद यांना फडणवीसांच्या होकाराची प्रतीक्षा. बारामतीत नणंद भाऊजे वाद पेटला. मतं मागायला फिरावं लागत नाही. सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवार अजित पवारांवर हल्ला बोल. दादांच्या विचारांचे खासदार असतील तर विकास होईल. सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य. महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख बदला. वंचितची पुन्हा मागणी. मग या बैठक उद्या होईल. नाना पटोले बैठकीवर ठाम. रवींद्र वायकरांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा. वायकरांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं निधन. दीर्घ आजारानं पंकज उधास यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.